विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 85.31% मतदान। सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ सरळ लढत। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज चुरशीने मतदान पार पडले। यामध्ये सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होणार आहे। या निवडणुकीसाठी 85.31% मतदानाची नोंद झाली आहे। निवडणुकीनंतर दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केलाय। त्यामुळे सर्वांच्याच नजरा 23 नोव्हेंबरकडे होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनेल रिंगणात आहे, तर भाजपकडून शेतकरी विकास पॅनेल मैदानात आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सहकार पॅनेलचे 3 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत, त्यामुळे उर्वरित जागांसाठी आज मतदान पार पडले आहे। दोन्ही पॅनलकडून या निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती। काही ठिकाणी क्रॉस वोटिंगची शक्यता असल्याने काही जागांवर धोकादायक निकाल लागू शकतो, त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे।